तुमच्या फॅमिलीसाठी बेस्ट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी. जर तुमच्या फॅमिलीमध्ये 2 ते 3 मेंबर्स असतील आणि तुम्हाला सगळ्यांची एकत्र मिळून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची असेल, तर तुम्ही एक फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही 40 ते 50% वाचवू शकता तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम्सवर. मी सांगते कसं. असं बघा की तुमच्या फॅमिलीमध्ये 3 मेंबर्स आहेत. एकाचं एज आहे 37, एकाचं एज आहे 35 आणि एकाचं एज आहे 8. तर जर तुम्ही प्रत्येकांची 15-15 लाखांची पॉलिसी वेगळी घेता, तर तुम्हाला त्याचा प्रीमियम पडेल 16,000, 18,000, 14,000, म्हणजे टोटल 48K पर ॲनम. दिस प्रीमियम विल ऑब्व्हियसली वेरी फ्रॉम डिफरंट कंपनीज, बट तुम्हाला लमसम एवढंच पडेल. पण जर तुम्ही 1.45 लाखची फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेता, ज्यामध्ये 3 मेंबर्स कवर्ड होतात, तर तुम्हाला प्रीमियम पडेल फक्त 30K पर ॲनम. म्हणजे सरळ सरळ 18,000ची बचत फॉर द सेम कव्हर. प्लस फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॉलिसीज मॅनेज करायची झंझट नाही. ऐकण्यामध्ये तर असं वाटतं की मग सगळ्यांनाच फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतली पाहिजे, बट असं काही नाही. दो फॅमिली फ्लोटर पॉलिसीज आर डिसेंट अल्टरनेटिव्स, बट काही कॅटेगरीजच्या लोकांना ही पॉलिसी अजिबात नाही घेतली पाहिजे. फर्स्ट पॉईंट इज की जर तुम्ही विचार करता की आपल्या सिनियर सिटिझन्सला पण आपण ह्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड करूया, तर ही सर्वात मोठी चूक असेल. सो फॅमिली फ्लोटर पॉलिसी प्रीमियम इज युजली डिटरमाइंड बाय द एज ऑफ द एल्डेस्ट मेंबर ऑफ द फॅमिली. म्हणजे सिनियर सिटिझन पेरेंट्सला इन्क्लूड करून सगळ्यांसाठी पॉलिसी खूप महाग होणार. सो ह्याच्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही सिनियर सिटिझनसाठी एक वेगळी पॉलिसी काढा. सेकंड, जर तुमच्या फॅमिलीमध्ये असं कोण आहे ज्यांना क्रोनिक इलनेस आहे किंवा सारखं हॉस्पिटलची गरज असते, सो इट्स बेस्ट टू बाय अ सेपरेट पॉलिसी फॉर देम. आणि यार, खूप ऑफन फॅमिली हेल्थ इन्शुरन्सेसवर थोडे रेस्ट्रिक्शन्स असतात की तुम्ही कोणाला इन्क्लूड करू शकतात, कोणाला नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या भावाला, बहिणीला किंवा इनलॉजला इन्क्लूड नाही करू शकत. इनफॅक्ट, जर तुमचं वय 25 जास्त आहे तर खूप कंपनीज तुम्हाला तुमच्या पेरेंट्सला पण इन्क्लूड करायला देणार नाही. सो बेसिकली फॅमिली हेल्थ इन्शुरन्स इज अ गुड ऑप्शन फॉर दोज पीपल हू आर रिलेटिव्हली हेल्दी आणि कोणत्याही मेंबरची एज जास्त नाही आहे, अँड इफ यू हॅव किड्स अंडर 18. सो ह्या सगळ्या कॅटेगरीमधले लोक फॅमिली हेल्थ इन्शुरन्सपासून चांगले पैसे वाचवू शकतात. ऑलराईट, आता आपल्याला हे कळलं की फॅमिली हेल्थ इन्शुरन्स कोणाला घेतलं पाहिजे आणि कोणाला नाही. बट हे इन्शुरन्स घेण्या अगोदर आपल्याला एक्झॅक्टली कोणते फॅक्टर्स बघितले पाहिजेत. आय मीन, हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम अ नॉर्मल हेल्थ इन्शुरन्स? तुम्हाला जर लक्षात असेल तर आम्ही नॉर्मल हेल्थ इन्शुरन्सच्या केसमध्ये नो क्लेम बोनस, रूम रेंट लिमिट, क्लेम सेटलमेंट रेशियो हे सगळे पॅरामीटर्स बघितले होते. असे दुसरे पॅरामीटर्स पण आहेत, वेट फॉर प्री एक्झिस्टिंग इलनेस, रिस्टॉरेशन बेनिफिट, सम इन्शॉर्ड, फॅमिली मेंबर्स इन्क्लुडेड इत्यादी, हे सगळं पण बघावं लागतं. सो टेन्शन नका घेऊ, मी हे सगळं तुम्हाला समजवेन. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण हे टॉप 5 पॅरामीटर्स कम्पेअर करून आपण डिसाईड करणार की कोणती पॉलिसी बेस्ट आहे. सो हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा. चला तर आपण हे समजून घेऊया की वेट फॉर एक्झिस्टिंग इलनेस म्हणजे काय. तर हे वाला खूप सिंपल आहे. जर इन्शुरन्स घेताना तुम्हाला काही एक्झिस्टिंग इलनेस असेल, तर इन्शुरन्सवाले 3 ते 4 वर्षासाठी त्या इलनेसचा ट्रीटमेंट इन्शुरन्समध्ये मेन्शन नाही करत, म्हणजे इन्क्लूड नाही करत. आता इथे वेटिंग पिरियड जेवढा कमी असेल तेवढा बेटर आहे. याच्यानंतर येतं रिस्टॉरेशन बेनिफिट. हा वाला फीचर खूप इम्पॉर्टंट आहे, एस्पेशली फॉर फॅमिली फ्लोटर प्लॅन्स. म्हणजे तर समजा की तुमच्याकडे 15 लाखाचा इन्शुरन्स आहे आणि तुमच्या 1 हॉस्पिटलायझेशन बिलमुळे तुमचे 10 लाख रुपये झाले. सो 15 पैकी 10 लाखांची तर पॉलिसी यूज झाली. आता तुमच्याकडे उरले फक्त 5 लाख. सो विथ रिस्टॉरेशन बेनिफिट तुमचे 15 लाख ह्या 5 लाखांमध्ये परत DD होऊन जाणार. म्हणजे तुमचा पूर्ण इन्शुरन्स अमाऊंट परत ॲड होणार सेम इयरमध्ये, आणि तुम्ही या अमाऊंटला परत यूज करू शकता इन केस ऑफ हॉस्पिटलायझेशन. आता इथे केवढी अमाऊंट रिस्टोर होणार, किती वेळा होणार, हे सगळं डिपेंड करतं तुमच्या पॉलिसीवर. बट ॲज यू कॅन सी, ह्या फीचरने तुमचा अमाऊंट एकदम डबल किंवा ट्रिपल होऊन जातो, विच इज अ व्हेरी बेस्ट फीचर दॅट रिअली हेल्प्स यू इन टफ टाइम्स. नेक्स्ट फीचर येतं फॅमिली मेंबर्स इन्क्लुडेड. म्हणजे हे तर सिंपल आहे की तुम्ही एका पॉलिसीमध्ये केवढे मेंबर्स इन्क्लूड करू शकता. काही कंपनीज तुम्हाला अप टू 3 kids इन्क्लूड करायला देते आणि काही कंपनीज अप टू 4 kids. आता तुम्ही इन्शुरन्स घेण्या अगोदर बघा की तुम्हाला कोणती नीड आहे, कोणती गरज आहे. नेक्स्ट येतं सम इन्शुअर्ड. आता हा पॅरामीटर पण खूप इम्पॉर्टंट आहे. विथ रायझिंग कॉस्ट ऑफ हेल्थ इन्शुरन्सेस तुमच्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही एक डिसेंट अमाऊंटची इन्शुरन्स पॉलिसी घेऊन ठेवा. आजकाल तर मायनर ट्रीटमेंटचा खर्च पण लाखांमध्ये होतो. माझी ॲडवाईस अशी असेल की तुम्ही मिनिमम 10 ते 15 लाखांची पॉलिसी घ्या. सो अपार्ट फ्रॉम दीज फॅक्टर्स, देर आर अदर फॅक्टर्स लाईक नो को पेमेंट. झिरो को पेमेंटचा अर्थ आहे की तुम्ही हॉस्पिटलच्या फायनल बिलमध्ये 0% कॉन्ट्रीब्यूट करणार, 100% कंपनी देणार. सेकंड, नो डिझीज वाईज लिमिट. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की तुमचा टोटल कव्हर तर 20 लाखांचा आहे बट कंपनीने डिझीजच्या इलाजवर काहीतरी कॅप लावली असणार आहे. थर्ड इज मॅक्झिमम नो क्लेम बोनस. फोर्थ, एक्सटेन्सिव्ह प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हरेज. म्हणजे हॉस्पिटलला ॲडमिट होण्याआधी आणि डिस्चार्ज झाल्यानंतरचे खर्च. नॉर्मली कंपनी 60 days आधीचं आणि 180 days नंतरचं कव्हरेज देते. याच्यामध्ये जेवढ्या जास्त दिवसांचे कव्हर मिळाले तेवढं बेटर आहे. आणि फिफ्थ, ऑब्व्हियसली नो रूम रेस्ट्रिक्शन्स. सो एक डिसेंट पॉलिसी घेण्याआधी तुम्हाला या सगळ्या फॅक्टर्सवर लक्ष द्यावं लागणार.
आता तुम्ही विचार कराल की यार एवढी मेहनत कोण करेल, बट ठीक आहे, तुम्ही आमचा व्हिडिओ बघता सो तुम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे. हे सगळे फॅक्टर्स अनालाइज करून आम्ही टॉप 5 हेल्थ इन्शुरन्सेस फायनल केले. तुम्ही यात बघू शकता की ह्या सगळ्या पॉलिसीजचे सम अशॉर्ट पण आम्ही मेन्शन केले आहेत. जर तुम्हाला खूप मोठा कव्हर हवाय, लाईक 1 ते 2 करोडचा, तर तुमच्यासाठी निवा बुपा आणि स्टार हेल्थ खूप जास्त चांगली राहील. बट विषय इथे संपला नाही आहे. आम्ही इथे प्री एक्झिस्टिंग डिझीज आणि रिस्टॉरेशन बेनिफिटचा डेटा पण ऍड केला. जसं की तुम्ही बघू शकता दॅट इन केस ऑफ निवा बुपा अँड केअर सुप्रीम तुम्हाला अनलिमिटेड रिस्टॉरेशन बेनिफिट मिळतोय. म्हणजे एका वर्षात तुम्ही तुमचा इन्शुरन्स अमाऊंट किती पण वेळा रिस्टोर करू शकता. HDFC आणि आदित्य बिर्लाच्या केसमध्ये इट्स 100% आणि स्टार हेल्थच्या केसमध्ये इट इज 300%. बट इथे जर आपण प्री एक्झिस्टिंग डिझीजचा वेट टाईम बघितला तर HDFC आणि आदित्य बिर्ला तुम्हाला 3 वर्षाचा वेटिंग पिरियड देते आणि बाकी सगळे 4 वर्षाचा वेटिंग पिरियड देत आहेत. ह्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला बघावं लागेल की तुमच्यासाठी सगळ्यात पॉलिसी चांगली कोणती आहे. कोणती अशी एक पॉलिसी नाही की ज्याच्यामध्ये सगळंच बेस्ट आहे. काही पॉलिसीमध्ये चांगलं आहे तर काही पॉलिसीमध्ये वेगळंच काहीतरी. बट हां, आम्ही तुमच्यासाठी हे टॉप 5 पॉलिसीज नॅरो डाऊन केली आहेत, सो तुमच्यासाठी एफर्ट कमी असेल. तुम्हाला जर या व्हिडिओ थ्रू जराशी पण हेल्प झाली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब टू आवर चॅनल फॉर सच ऑसम कंटेंट. थँक्यू.